लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात शिवसेनेचे महाराष्ट्रातील 12 खासदार गेल्यानंतर आणखीन काही खासदार जात आहेत। इतके दिवस मुख्यमंत्री शिंदे आणि उद्धव ठाकरे गटादरम्यान मनोमिलन व्हावे या दृष्टीने प्रयत्न करणारे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे हे देखील शिंदे गटात सामील झाल्याचं वृत्त आहे। दरम्यान शिंदे गटात सामील होणाऱ्या सर्व खासदारांच्या निवासस्थान आणि कार्यालयावर केंद्र शासनामार्फत वाय दर्जाची सुरक्षा देण्यात येत आहे। त्याअंतर्गत खासदार गोडसे यांच्या देवळाली येथील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे, तर शालिमार परिसरातील कार्यालयात देखील बंदोबस्त देण्यात आला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत काल झालेल्या बैठकीत उपस्थित राहणाऱ्या नाशिकमधील शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाजवळ सकाळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। 3 दिवसांपासून खासदार गोडसे हे दिल्लीला गेल्याचं सांगण्यात आलं। यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या खासदारांच्या बैठकीत त्यांनी सद्य परिस्थिती शिवसेनेनं भाजपसोबत जावे अशी भूमिका घेतली होती। त्यानंतर त्यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू झालेली होती। शिवसेनेत मोठी फूट पडत असल्याचं चित्र दिसून येत आहे। आता शिवसेनेचे खासदार शिंदे गटात जात आहेत, जवळपास 12 खासदार शिंदे गटात दाखल होत आहेत। या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून या खासदारांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे। आज दुपारनंतर शिंदे आणि समर्थक खासदारांची पत्रकार परिषद होत आहे। खासदार कृपाल तुमाने यांच्या घराची सुरक्षा वाढवली गेली आहे। या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून या खासदारांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे, तर आज दुपारनंतर शिंदे आणि समर्थक खासदारांची पत्रकार परिषद होणार आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।